आज राज्यातील नगर पंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून अनेक नगर पंचायतीचे निकाल समोर आले आहेत. सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ नगर पंचायतीचा निकाल देखील जाहीर झाला असून स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित आर आर पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनलने 10 जागांवर विजय मिळवून एक हाती सत्ता स्थापन केली आहे. तर विरोधी शेतकरी विकास पॅनलला 6 जागांवर समाधान मानावे लागले. कवठे महाकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून निकालानंतर रोहित पाटील आपली प्रतिक्रिया देत म्हणाले की हा विजय कवठे महाकाळमधील सर्वसामान्यांचा आहे. तसेच यावेळी स्वर्गीय आर आर पाटील यांची आठवण येत आहे का असं विचारल्यावर रोहित उत्तर देत म्हणाले की आबांची खूप आठवण येत असून मी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या वाटचालीवर आहे. सर्वांना निश्चितपणाने आबांची आठवण फार प्रामुख्याने या ठिकाणी येते. आबांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण केल्याची भावना आम्हाला सर्व कार्यकर्त्यांमध्ये कवठे महाकाळमधील सर्वसामान्य माणसाचा आम्ही विकासाच्या मते म्हणून त्यांच्या पुढे गेलो आणि कवठे महाकाळमधल्या शहरातल्या ज्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला तो विश्वास सार्थ करण्याच्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल नक्की राहील एवढंच मी आज या ठिकाणी सांगतो. मी माझ्या सहकाऱ्यांना हा विजय विनम्रतेनं साजरा करावा असं आवाहन करून.